नीरज, वेलकम टू स्नॉवेल्स चार्जिंग पॉइंट पॉडकास्ट. म्हणजे असं जे आपण म्हणतो ना की अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता, तशी मला ती फक्त गेट परीक्षा दिसत होती. आधुनिक जीवनात ताणतणावाची खूप वेगळी कारणं आहेत जी की माझ्या मते या मुलांनी अजून ओळखली सुद्धा नाही आहे. IIT अभ्यासक्रम आणि तिथलं जीवन हे याचं जे काही प्रेशर आहे, दडपण आहे, ते काय अवाकाचा बाहेरचं नाही आहे. कारण स्पर्धा कुठेच जाणार नाही आहे, ती असणारच आहे. आता तर प्रश्न हा आहे की तिला फेस कसं करायचं. लोकांनी सांगितलं, मी जेव्हा अमेरिकेत सोडून येत होतो, की तू खूप मोठी चूक करतोय आणि तुला याचा पछतावा होईल. तुला म्हणजे तू तुझ्या नोकरीत संतुष्ट आणि खुश आहेस का नाही याचं उत्तर देताना जर असं विचारलं की तू 10 पैकी मार्क दे, तर त्याचं असं म्हणणं होतं की 10 पेक्षा 1 मार्क जरी कमी दिला म्हणजे याचं उत्तर आहे नाही. मागच्या वर्षी नाही का ते चंद्रयान ते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे विफलता आहे, अपयश आलं. तर आता चंद्रयान पुढे अजून एक दुसरं चंद्रयानचं प्लॅनिंग इस्रोमध्ये चालू आहे. तर त्यासाठी मग ते त्यांचं असं म्हणणं आहे की जे फ्युअल आम्ही वापरतो लिक्विड क्रायोजेनिक इंजिनमध्ये, त्यांना एक जास्त एफिशियंट फ्युअल पाहिजे. तर त्या फ्युअलवर सध्या काम चालू आहे. म्हणजे मी पण त्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह आहे. सध्या तर असं आहे की जर चंद्रयान माझ्या रिसर्च ग्रुपने डिझाईन केलेल्या फ्युअलवर जर उडालं. तुझी स्टोरी खूपच इन्स्पायरिंग आहे आणि तू नक्कीच खूप लोकांना इन्स्पायर करशील, करत आलायस आणि करशील, काही शंका. थँक्यू व्हेरी मच.